नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपणासाठी एक अत्यंत राष्ट्रीय स्तरावरचं परिपत्रक घेऊन आलो आहे आणि या वर्षी आझादी का अमृत महोत्सव आहे आणि त्यानिमित्त राज्यातील भारत देशातील शिक्षकांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षकांसाठी ऑनलाईनवर माहिती पाठवायची आहे आणि त्यासाठी हे पत्र निर्गमित केलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, शास्त्री भवन, नवी दिल्ली 11/01/15. म्हणजे भारत सरकार, शिक्षा मंत्रालय, स्कूल और साक्षरता विभाग, शास्त्री भवन, नवी दिल्ली. आणि हे परिपत्र इंग्रजी मध्ये आहे. इंग्रजीतून मी वाचन करून मराठीतून याचा आपणास त्याच वेळेस अर्थ समजून सांगत आहे. हे 27 मेला निर्गमित झालेलं आहे. रिस्पेक्टेड सर और मॅडम, म्हणजे ज्यांना कोणाला पत्र पोस्ट केलं आहे ते आपणासाठी केलं आहे आणि यामध्ये स्पष्ट केलं आहे यू मे बी अवॉर दॅट द पर्पज ऑफ, म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, हेतू ध्यानात पाहिजे, याची अस्तित्वाची जाणीव पाहिजे. ऑफ नॅशनल अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार टू द टीचर्स, म्हणजे शिक्षकाला मिळतो, इज टू सेलिब्रेट दिज इनिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ द सेम फाईन टीचर्स इन द कंट्री. देशात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकाने एक विशिष्ट प्रकारचा राष्ट्रीय स्तरावर चांगल्या प्रकारचं कार्य केलं त्यांना सन्मानित करण्यासाठी, टू ऑनर दोज टीचर्स, त्यांना सन्मान देण्यासाठी, हू थ्रो देअर कमिटी कॉमिटमेंट अँड इंडस्ट्री हॅव नॉट ओनली इम्प्रूव्ह बाय क्वालिटी ऑफ स्कूल. त्या शिक्षकाने देशासाठी आपलं काहीतरी महत्वाचं स्थान निर्माण केलं आणि केवळ उद्योग संस्थेची वाढ केलेली नसून त्याने जर क्वालिटीच्या स्कूल विद्यार्थ्यांच्या क्वालिटी मध्ये जर वाढ केली असेल अँड ऑल्सो इन रिच लिव ऑफ दी स्टुडंट, आणि एखाद्या वेळेस देश पातळीवर विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही कार्य केलं असेल, देअर बाय स्ट्रिंगेंट द नेशन, राष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या कामासाठी तुम्ही जर हातभार लावला असेल तर तुम्हाला राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आता मी सलग बोलून दाखवतोय, ज्या शिक्षकांनी देशासाठी चांगलं काम केलं आहे, विद्यार्थी घडवण्यासाठी चांगलं काम केलं आहे, केवळ उद्योग संस्थेमध्येच काम केलेलं नसून, शाळेची भरभराटीसाठीच काम केलेलं नसून, त्यांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले असेल अशा शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी म्हणून हे पत्र निर्गमित होत आहे. ही पहिली बाजू झाली. दुसऱ्या बाजूमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, आय एम ग्लॅड टू इन्फॉर्म दॅट, तुम्हाला कळवल्या जात आहे वेब पोर्टल फॉर द ऑनलाईन सेल्फ नॉमिनेशन. पोर्टल मध्ये तुम्ही स्वतःच नॉमिनेशन करणं भाग आहे बाय द टीचर, शिक्षकाने. त्यासाठी वेबसाईट दिलेली आहे http://nationalawardteachers
dot education dot government in या संकेतस्थळावर इज ओपन फ्रॉम हे संकेतस्थळ ओपन होणार आहे 1 जून 2022 म्हणजे 1 जून 2022 ला हे पोर्टल ओपन होणार आहे आणि या मार्फत तुम्हाला असं कळवण्यात येत आहे की ओपन झाल्यानंतर आपण त्या वेबसाईटवर अर्ज भरावे. लास्ट डेट फॉर द सम इज 20 जुलै 2022 ही अर्ज भरण्याची ऑनलाईन वर शेवटची तारीख आहे. फर्दर यू आर रिक्वेस्टेड टू कॉन्स्टिट्यूट डायरेक्टर ऑन रिजनल लेवल. राज्य स्तरावर तुम्हाला प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं असावं ही एक अट आहे. And level section led to the down net guidance will advance that next level of online sections procedure may be carried out of smoothly. आता यामध्ये सलग मी सांगतो तुम्हाला काय अर्थ आहे याचा. तुम्हाला अतिशय आनंदाने कळवण्यात येत आहे की वेब साइट वर ऑनलाइन मध्ये सेल्फ नॉमिनेशन तुम्ही करा. यासाठी येथे वेबसाइट दिलेली आहे. ती वेबसाइट 1 जून पासून तर 20 जून पर्यंत ओपन होणार आहे. त्या दरम्यान तुम्ही अर्ज भरा. परंतु अर्ज भरताना आपणास विनंती आहे की तुम्ही जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर महत्वाचं बक्षीस प्राप्त केलेलं असावं आणि जिल्ह्याने तुम्हाला आदर्श शिक्षक आणि महाराष्ट्राने आदर्श शिक्षक म्हणून घोषित केला असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि म्हणून त्याच्या नंतरची लेवल जी आहे ती राष्ट्रीय लेवल आहे. त्या राष्ट्रीय लेवलवर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. त्यानंतर तिसऱ्या अटीमध्ये म्हटलेलं आहे यू आर रिक्वेस्ट टू इंटिमेट अप्रोप्रिएट ऍक्शन. जर तुम्हाला विनंती आहे वरच्या अप्रोप्रिएट योग्य ऍक्शन केली असेल. गिव वाईड पब्लिसिटी अमंग द टीचर्स. जर तुमची प्रसिद्धी प्राप्त झाली असेल टू इन्श्युअर मॅक्झिमम पार्टिसिपेंट्स. या कार्यात जर तुमची पब्लिसिटी जर प्राप्त झाली असेल तर तुम्ही योग्य आहात आणि मग आपणास फॉर्म भरता येईल विथ रिगार्ड्स. अशा प्रकारचं पत्र दिलंय. युअर सिन्सिअरली आर सी मीनाम यांनी दिलं आहे. टू द प्रिन्सिपल सेक्रेटरी एज्युकेशन अँड हेड ऑफ द ऑर्गनायझेशन. शाळेच्या शिक्षकांना पारितोषिक देण्यासाठी मुख्याध्यापक किंवा सोसायटी प्रिन्सिपल प्राचार्य यांच्या मार्फत त्या शिक्षकांचे नाव पातळीवर पाठवणं आवश्यक आहे. आता यांचा वेळापत्रक असा आहे. टाइम टेबल जो आहे सुरुवातीला तुम्हाला ओपनिंग वेब पोर्टल हे 1 जूनला सुरू होणार आहे. पहिल्याच्यात सांगितलं. नंबर 2 मध्ये तुम्हाला 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान जिल्हा स्तराच्या कमिटीनं तुम्हाला आदर्श शिक्षक म्हणून घोषित केलेलं असेल तर राज्य लेवलवर तुम्ही 16 जुलै ते 30 जुलै पर्यंत अर्ज करून जर राज्य सरकारने तुम्हाला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला असेल तर तुम्हाला राष्ट्रपती किंवा देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरच आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेण्याची पुढची पायरी आहे. आणि ती तुम्हाला करत असताना कॉन्ट्रीब्युशन इंडिपेंडेंट ज्युरी ऍट नेशन लेवल अप्रूव्हल अनोबेल पॅरल ऍक्टिव्हिटी. तर 20 जुलै पासून तर 25 जुलै मध्ये याची निवड होणार आहे. आणि त्यानंतर 2 ऑगस्टला तुम्हाला हे कळवण्यात येईल. महाराष्ट्र भारताच्या
मंत्रालय विभागाकडून एनसीआरटी कडून कळवण्यात येईल लाईक द 200 2021 जे 154 कॅन्डिडेट 2021 मध्ये प्राप्त झालेले आहे त्यांना 2 ऑगस्ट 2022 रोजी याच इंटिमेशन देण्यात येणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस बाय ज्युरी 5 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट च्या दरम्यान यांची सिलेक्शन प्रोसेस जुलै ज्युरी केली जाईल आणि फायनल तुमचं नाव आहे 16 ऑगस्ट रोजी देशाच्या लेवलवर घोषित केलं जाईल. 8व्या नंबरवर 18 ऑगस्ट मध्ये तुम्हाला सन्मानित प्रकारचं इंटिमेशन पत्र मिळेल आणि ते 18 ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडे मिळेल आणि याच अवॉर्ड 4 आणि 5 सप्टेंबरला नवी दिल्ली इथे देण्यात येईल. अशा प्रकारचं हे पत्र आहे आणि या पत्राच्या द्वारे आपण राष्ट्रपती पुरस्कारासाठी नाव नोंदणी करू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्याला या इंग्रजी परिपत्राचं मराठीत भाषांतर करून काय करायचंय ते स्पष्टपणे नमूद केलं आहे. जर तुम्ही राज्य लेव जिल्हा लेवलवर प्रथम आलात, आदर्श शिक्षक ठरला, राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक ठरला, तर राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याची पातळी तुम्ही गाठली जाते आणि राष्ट्राने तुम्हाला राष्ट्रपतीच्या हस्ते एक पदक प्राप्त होत. अशा प्रकारचं हे परिपत्र होत. या परिपत्राचं स्पष्टीकरण करून सांगितलं आहे. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.